की मार। होश में आओ मोदी सरकार, होश में आओ, होश में आओ मोदी सरकार, होश में आओ, होश में आओ, होश में आओ मोदी सरकार, होश में आओ, होश में आओ, होश में आओ मोदी सरकार, होश में आओ। राज्यव्यापी माननीय वरुणजी सरदेसाई साहेब तसेच या जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख शिवराजजी पाटील, विराज भाऊ, किशोर भाऊ भोसले यांच्या नेतृत्वाखाली यांच्या मार्गदर्शनाने मोदी सरकारचा आज अभिनंदन ठराव आपण आज पारित करीत आहोत। कारण या सरकारने लोकांना दिशाभूल केलं होतं आणि लोकांना हेच ते आजचे दिवस आज आले, तर मी मोदी सरकारचं अभिनंदन करतो। मोदी सरकारने गॅस हा आणला, गरीब लोकांना सांगितलं आम्ही चुला बंद करू, रॉकेल बंद करू, हेच ते आजचे दिवस। आज गॅस सिलेंडरचे भाव आपण बघत आहात, पेट्रोल डिझेलचे भाव आपण आज पूर्ण लोक बघत आहात। कारण या सरकारने सांगितलं होतं की त्यांचा जो अजेंडा होता की महागाई, आता महागाई आपण बघू शकता। म्हणून आज सगळ्या राज्यव्यापी आपण युवासेनेच्या मार्फत अभिनंदन केंद्र सरकारचं करीत आहोत। या केंद्र सरकारने केलेली महागाई नक्कीच आता कुठेतरी लोकांना ती जाणवते आहे आणि येणाऱ्या काळात या केंद्र सरकारला लोकांनी जाग दाखवायची आहे आणि जागा दाखवायची आहे। एवढंच मी या जनतेला आवाहन करतो आणि थांबतो। युवासेना पक्षप्रमुख आदित्य साहेब ठाकरे, सचिव वरुणजी सरदेसाई यांच्या नेतृत्वात तसेच पालकमंत्री गुलाबरावजी पाटील यांच्या आदेशाने युवासेना महाराष्ट्रभर अभिनंदन सोहळा मोदीजींचा करते आहे। ज्या हिशोबाने मोदीजी सत्तेत आले होते, बहुत हो गई महंगाई की मार, अब की बार मोदी सरकार, चांगले दिवस ते आणणार होते, अच्छे दिवस त्यांच्या हिशोबाने आलेले आहेत आणि त्यांनी देश प्रगतीपथावर जाताना आपल्याला दिसतो आहे। पेट्रोलचे दर एकदम चांगले रीते वाढता आहेत आणि लोकांना या गोष्टीचा आनंद कुठेतरी होतो आहे असं आम्हाला जाणवतं। अभिनंदन सोहळा मोदीजींचा आम्ही या ठिकाणी केलेला आहे आणि याच हिशोबाने त्यांनी चांगले कामं करत राहावे आणि लोकांना त्रास देत राहावा, जो त्यांचा अजेंडा आहे तो त्यांनी चांगल्यारीत्या राबवावा। आणि ज्या हिशोबाने त्यांनी सांगितलं होतं की उज्ज्वला भारत गॅस योजना आली आणि लोकांच्या घरातनं चुले जातील आणि LPG सिलेंडर येतील, LPG सिलेंडर त्यांनी नक्कीच दिले पण त्यानंतर LPG वरनं सबसिडी उडवली, हा प्रकार काय आहे, कोणत्या हिशोबाने सरकार कुठे काम करतं आणि लोकांना जो त्रास होतो आहे, युवासेना शिवसेना त्याचा बुलंद आवाज म्हणून नागरिकांच्या भावना या अभिनंदन सोहळ्यातनं मोदीजींना आम्ही सांगण्याचा प्रयत्न करत आहोत। आंदोलन उपासात्मक राहिला तरी मोदीजींना किंवा केंद्र सरकारला या गोष्टीची लाज वाटावी आणि जे चुकीचं काम ते करत आहेत कुठेतरी याच्यावरती त्यांनी बंधन आणावं। आपण पत्रकार आहात, आपण नागरिक आहात, काही लोकांना वाटतं की महाराष्ट्रात पण कर त्या गोष्टीवरती इंधनावरती लागतो, पण जी कराची प्रत्येक राज्याची टक्केवारी असते ती केंद्र सरकारच्या वरतून, म्हणजे त्यांनी जी वाढ केली त्याच्यावरती टक्केवारी वाढत असते, तर कुठेतरी केंद्र सरकारने याच्यावरती दरवाढ कमी करावी आणि ज्या हिशोबाने महागाई कुठे ना कुठे कंट्रोलमध्ये येण्याचं